नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पद्मजाज किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करूया एक चायनीज रेसिपी। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची फेवरेट असणारी चायनीज डिश पनीर चिली। खूप क्विक आणि इजी अशी रेसिपी आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। मी इथे 250 ग्रॅम पनीर क्यूब्स मध्ये कट करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालूया आणि 2 चमचे मैदा घालूया। तसेच 1 चमचा इथे कश्मीरी रेड चिली पावडर घातली आहे मी, ही तिखट नसते अजिबात। तसेच 1/2 चमचा मी काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घालून पनीरला थोडंसं कोटिंग होईल इतपतच पाणी घालायचं आहे आपल्याला। मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि कश्मीरी रेड चिली पावडर मुळे याला मस्त असा रेड कलर येईल, दिसायलाही खूप असं छान दिसेल। हे पहा, तुम्ही पाहू शकता मस्त असे कोट झालेले आहे पनीरला। आता आपण पनीर क्यूब्स डीप फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये। त्यासाठी मी कढईमध्ये तेल ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवलेले होते। आता आपण हे मस्त असे पनीर क्यूब्स घालून घेऊ आणि छान याचे कोटिंग थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत याला व्यवस्थित असे मीडियम गॅसवरती तळून घेणार आहोत। छान याला आलटून पालटून तळून घ्यायचं आहे आपल्याला। खूप जास्त वेळ नाही लागत याला तळण्यासाठी। हे पहा, मस्त असे पनीर क्यूब दिसत आहेत आपले, कलरही चेंज झालेला आहे आता आणि कोटिंगही छान क्रिस्पी झालेले दिसत आहे। हे पहा, अगदी छान तळलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। आता आपण सेम याच कढईमध्ये पुढची प्रोसिजर करूया। यामधील तेल थोडेसे आपण काढून घेऊ। मी जवळपास ते 2 चमचे तेल ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी कट केलेल्या लसूण पाकळ्या 1 चमचा घातलेल्या आहेत, भरपूर अशा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। आणि त्यानंतर जवळपास 1 चमचा आलं हे किसून घेतलेलं आहे मी। मस्त असे आपण याला कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊ। आपण आता कांद्याचा पातीचा जो व्हाईट पोर्शन असतो, पांढरा भाग, तो मी वेगळा कट करून घेतलेला आहे, तो घालणार आहोत। आपण अगदी थोडा वेळ परतून घेऊ हा। यानंतर मी कांदा थोडासा क्यूब शेपमध्ये कट करून घेतलेला आहे, हा घालून घेऊ। हाही अगदी थोडा वेळ परतून घेऊ आपण। यानंतर आपण शिमला मिरची घालून घेऊ। शिमला मिरच मी याच पद्धतीने कट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। यानंतर लागलीच टोमॅटो घालून घेऊ आपण। चायनीज रेसिपीमध्ये भाज्या खूप जास्त परतण्याची आवश्यकता नसते, थोड्याशा कच्च्याच असतात त्या, थोड्याशा क्रंची टेक्स्चर असतं त्याचं। यानंतर कांद्याची पात, हेही आपण थोडंसं परतून घेऊ। आता आपण यामध्ये 1/2 चमचा मी इथे काळी मिरी पावडर घातली आहे, 2 चमचा इथे रेड चिली सॉस घातलेला आहे। यानंतर आपण यामध्ये सोया सॉस घातलेला आहे 2 चमचा। इथे सॉसचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर इथे आपण अगदी थोडेसे व्हिनेगर घातलेलं आहे 2 चमचा, चवीनुसार मीठ। हे थोडंसं परतून घेऊ आपण। सॉसमध्ये मीठ असते त्यामुळे मीठ थोडेसे जपून घालायचे। मला सोया सॉस थोडासा कमी वाटला, मी आणखी 1 चमचा इथे ऍड केलेला आहे, म्हणजे मी 3 चमचे सोया सॉस वापरलेला आहे इथे। यानंतर इथे मी सेजवान चटणी घातलेली आहे जवळपास 2 चमचे। मस्त असे आपण ह्याला थोडंसं परतून घेऊ। आता आपण इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे 2 चमचे। यामध्ये आपण पाणी घालून याची एक पातळसर रनी कन्सिस्टन्सीमध्ये स्लरी करणार आहोत आणि ती यामध्ये घातलेली आहे। आता इथे तुम्ही तुम्हाला
हवी तशी ग्रेव्ही ठेवू शकता, तुम्हाला थोडीशी जास्त हवी असेल किंवा कमी हवी असेल हे तुमच्यावरती डिपेंड आहे। मी आणखी थोडेसे पाणी घातलेले आहे यामध्ये, तुम्ही व्यवस्थित तुम्हाला हवी तशी करू शकता, इथे नंतरही पाणी घालू शकता तुम्ही हवं तर। आता आपण याला एक छोटीशी उकळी काढून घेऊ, तोपर्यंत याला व्यवस्थित छान असं शिजवून घ्यायचं आहे, छान असा शाईन येईल याच्या ग्रेव्हीला। आणि यानंतर आपण फ्राय केलेले पनीर क्यूब्स घातलेले आहेत आणि मस्त असे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण याला। आणि तुम्ही पाहू शकता, पाहता क्षणी अगदी खूप छान दिसत आहे आपली पनीर चिली। अगदी थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आपल्याला, हे खूप जास्त नाही। याला एक छोटीशी उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत। हे पहा, मस्त आपली पनीर चिली खाण्यासाठी अगदी रेडी आहे। आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेऊ। खूप छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आणि टेक्स्चर दोन्ही खूप छान आलेला आहे। तुम्ही मस्त ही रेसिपी घरी करा आणि कशी झाली ते कळवायला अजिबात विसरू नका। तसेच आपली ही पनीर चिलीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपले चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। यावरती आपण थोडंसं कांद्याची पात थोडीशी स्प्रिंकल केलेली आहे, मस्त असं थोडंसं छान दिसावी आणि छानही लागते। नक्की करून पहा ही रेसिपी, खूप छान होते। आपण पुन्हा भेटूया आणखी एका चायनीज रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त आनंदित रहा आणि छान छान रेसिपीज करून खात रहा। तसेच रेसिपी पाहायला जो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।